खारघरच्या घटनेच्या संदर्भामध्ये आता वेगवेगळे आरोप केले जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर खारघर येथील जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका केली घेतली होती ती शंभूराजे देसाई शंभूराजे देसाई हे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत आपल्याबरोबर आहेत कालच्या घटनेनंतरनं आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत मुळात स्वतः उद्धव ठाकरे यांनी आता प्रश्न उपस्थित केला आहे की अमित शहा यांच्यासाठी या कार्यक्रमाचं वेळेचं नियोजन बदललं गेलं होतं का इतक्या उनाचा कार्यक्रम नियोजन केला गेला बघा सर्वप्रथम कालच्या घटनेबद्दल आप आम्हाला सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं आहे ज्यांचा दुर्दैवानं उष्माघातामुळं त्यांचं निधन झालं त्यांच्याबद्दल आम्ही दुःखद भावना व्यक्त करतो परंतु माझी राज्यातल्या सर्वच जनतेला सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती राहील की या गोष्टीला राजकीय वळण देऊ नका हा कार्यक्रम अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन अॅसिडिटी ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन राजकीय नव्हता ज्या धर्माधिकारी परिवाराचं परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी ज्यांचं प्रचंड योगदान राज्याच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये आहे या परिवाराचा गौरव काल आपण महाराष्ट्राच्या वतीनं केला राज्याचा सर्वोत्तम सर्वोच्च असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण त्यांना दिला आणि या कार्यक्रमामध्ये वीस ते पंचवीस लक्ष लोक येतील असं अपेक्षित होतं आम्ही त्याप्रमाणे नियोजन केलं होतं तीन मंत्र्यांवर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ह्याची विशेष लक्ष देण्याची नियोजनाची जबाबदारी दिली होती मी स्वतः उद्योगमंत्री मान्य उदय सामंत साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य रवींद्र चव्हाणसाहेब आणि कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीपर्यंत सकाळी लवकरसुद्धा आम्ही सगळेजण तिथं होतो खूप चांगलं हो नियोजन आम्ही केलं होतं परंतु हवामान जर पाहिलं आपण तर अचानकच तीव्रता दोन दिवस अगोदरपासून वाढायला सुरुवात झाली पण तरीसुद्धा दोन्ही बाजूनं असतील मध्ये असतील आपण पाण्याचे टॅप्स नाळाद्वारे पाणी देण्याचे टॅप्स ठेवले होते आपण पाण्याचे टँकर्स ठेवले होते पिण्याच्या पाण्याचे पुरेशी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची आपण केली होती आधीमध्ये <coughs> लोकांना जाता येता या यावं यासाठी पॅसेज ठेवले होते ॲम्ब्युलन्स ठेवल्या होत्या मेडिकल टीम्स आमच्या होत्या पुरेशी व्यवस्था आपण ठेवली होती परंतु उष्णता जास्त वाढल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास झाला म्हणजे माझ्याकडं आता नेमका आकडा नाही परंतु उष तीव्र उन्हाळ्यामुळं चक्कर येऊन उन पडणं अंधारी येणं ह्या अशा तक्रारी खूप लोकांच्या झाल्या प्राथमिक उपचार आहे त्या जागेवरती जी व्यवस्था के आपण केली होती तिथं दिले हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन काही लोकं गेले पण ज्यांना सहन झालं नाही असं एक आठ ते दहा लोकांचा दुर्दैवानं मृत्यू झाला परंतु त्याच्याबद्दल तर दुःख आम्हाला आहेच मान्य सी एम साहेबांनी त्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे परंतु याला राजकीय वळण न देता आता ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत रात्रीपासून मी एम जी एम हॉस्पिटल असेल इतर हॉस्पिटल असतील माझ आमचे रायगड कलेक्टर ठाणे कलेक्टर नवी मुंबई आयुक्त ह्या सगळ्यांच्याशी मी स्वतः संपर्कात आहे सगळे उपचार आपण चांगले देतो आहे त्यामुळे ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना चांगले उपचार देऊन बरं करणं याला प्रा प्राधान्यक्रम आम्ही दिलेला आहे बरं नाही पण हे सगळं जरी तुम्ही म्हणत असलात की राजकीय आरोप नकोत पण तरी देखील आज महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते हे आता थेट आरोप करत आहेत की कार्यक्रमाचं नियोजन उन्हा दरम्यान करण्याचा अट्टा का ठेवला गेला तो अमित शहा यांच्यासाठी केला गेला का आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार सर्वस्वी मुख्यमंत्री आणि सरकारला धरतायत असं बिलकुल नाही कार्यक्रम हा सकाळी दहा वाजताचा नक्की होता त्याप्रमाणे सकाळी अगदी सात वाजल्यापासून लोकं यायला सुरुवात झाली आदल्या दिवशी रात्रीसुद्धा आम्ही होतो तिथं आदल्या दिवशीसुद्धा बरेच लोकं मुक्कामी त्या मैदानावरती आले होते कोणाचीही सोय किंवा कोणाची गैरसोय करण्याच्यासाठी कार्यक्रमाची वेळ निश्चित केली नव्हती सर्वांना सोयीस्कर जी वेळ असेल कारण रात्री लेट कार्यक्रम घेतला तर पुन्हा अंधाराची लोकांना जाण्याची गैरसोय असती पब्लिक ट्रान्सपोर्टेशन बऱ्याच प्रमाणात उपलब्ध रात्रीच्या वेळी होत नाही आणि म्हणून सकाळी लवकर कार्यक्रम घेण्याचं नियोजन सगळ्यांची सोय सगळ्यांना सोयीस्कर अशाच वेळी घेतलं दुर्दैवानं कार्यक्रमाच्या अगोदरपासून दोन तीन दिवस एकदमच निसर्गामध्ये बदल झाला उष्णता तीव्र प्रमाणं वाढली पण त्याचीसुद्धा प्रिकॉशन मी मागाशी म्हटलं जसं मेडिकल टीम ड्रिंक पिण्याचं पाणी इतर सगळ्या सुविधा आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या होत्या म्हणूनच जितक्या जास्त लोकांना त्रास झाला त्या सगळ्यांना ट्रीट करणं त्यांना उपचार देणं उपचार देऊन त्यांना बरं करणं ह्यासुद्धा गोष्टी आपण केलेल्या आहेत तिकडंसुद्धा पाहिलं पाहिजे दुर्दैवानं आठ एक लोकांना <coughs> त्याच्यामध्ये मृत्यू आला पण बाकीच्या लोकांना बरं करून उपचार वेळेत देऊन ते आपल्याकडे सुविधा होती म्हणूनच देऊ शकलो आपण त्यामुळे आपण पूर्ण तयारी केलेली होती तरीसुद्धा ज्या ज्यांचं निधन झालं त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे राजप्रत प्रश्न उपस्थित होतोय की मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांच्यासमोर प्रदर्शन करायचं होतं म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात अट्टहास केला का असा जो आरोप केला जातो आहे त्यावर काय म्हणणं येईल नाही 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 बघा परिवाराचे मुख्यमंत्री परिवार भक्त आहेत सदस्य आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौभाग्य ती वहिनी साहेब मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे समोर बसलेले आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून त्या व्यासपीठावर बसू शकत होत्या त्या जिल्ह्याचे खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे व्यासपीठावर बसू शकत होते पण त्यांनी पहिल्यापासून सांगितलं की आम्ही या श्रीपरिवाराचे श्रीबंधू आहोत श्रीभक्त आहोत श्रीसेवक आहोत आम्ही आमच्या जिथं आम्ही इतर कार्यक्रमाला बसतो तिथं बसणार त्यामुळं असं नाही सी एम साहेबांनीसुद्धा भाषणात सांगितलं की मी मुख्यमंत्री म्हणून इथं असण्यापेक्षा द या संपूर्ण परिवाराचा मी सदस्य आहे म्हणून मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं शक्तीप्रदर्शन मान्य मुख्यमंत्री महोदयांना करण्याची अशा कार्यक्रमात तरी आवश्यकता नाही मी मागाशी म्हटलं जसं अध्यात्म क्षेत्रामध्ये राज्याची उंची वाढवणारा हा कार्यक्रम होता त्यामुळे या कार्यक्रमाकडे आम्ही तरी राजकीय शक्तीप्रदर्शन म्हणून पाहत नाही राहता मला राजकीय बोलायचं नाही आज पण तरीसुद्धा जे आमच्यावर राजकीय टीका करत आहेत त्यांना मला एकच सांगायचं आहे मान्य शिंदेसाहेबांची शक्ती काय आहे शिंदेसाहेबांच्या शक्तीचं शिंदे किती प्रदर्शन आहे हे जे आमच्यावर आज टीका करतायत त्यांना आठ नऊ महिन्यापूर्वी आम्ही दाखवलेला आहे आणि त्या धक्क्यातनं जी मंडळे अजून सावरली नाहीत तीच कुठलाही प्रसंग आला कुठलाही विषय आला की शिंदेसाहेबांचे शिंदे प्रदर्शन शिंदेसाहेबांचे बाकी म्हणजे शि शिंदेसाहेबांच्याबद्दल अशा पद्धतीचं टीका ते करत असतात आम्ही त्याला महत्त्व देत नाही मी मगाशी म्हटलं मला बोलायचं नव्हतं पण तुम्ही वारंवार परत 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 तो प्रश्न विचारताय तो प्रश्न विरोधक उपस्थित करतात म्हणून विचारतो ठीक आहे ना मग त्याला काम नाही हो दुसरं आता बघा ठीक आहे कालचा दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू आठ दहा लोकांचा झाला पण त्याच्या आधी व्यास माध्यमांसमोर सकाळी येऊन गारपीट झाली अमूक झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं <coughs> ते लोक बोलत आहेत त्यांच्यातला बोलणाऱ्यापैकी उद्धवसाहेब गेले शेतकऱ्याच्या बांधावर आदित्य ठाकरे गेले शेतकऱ्याच्या बांधावर संजय राऊत गेले शेतकऱ्याच्या बांधावर नाही गेले आमचं अख्खा मंत्रिमंडळ शेतकऱ्याच्या बांधावर होतं म्हणून मी त्या दिवशीपासून सांगतोय की अतिवृष्टी गारपीट झालेल्या शेतकऱ्याच्या बांधावरच्या शेतातल्या मातीचा कणसुद्धा ज्यांच्या पायाला लागला नाही त्यांनी शेतकऱ्याबद्दल उसना उसान आणून कळवळा आम्हाला शेतकऱ्यांचा जा ना शेतकऱ्याच्या बांधावर बघा ना जाऊन तिथं उठायचा आठ वाजता टी व्हीसमोर बोलायचं कार्यक्रमात कुठं माध्यमांचे कॅमेरे दिसले की टी व्हीसमोर बोलायचं शेतकऱ्याबद्दल कळवाळा आणायचा पण त्याचा जाऊन प्रत्यक्ष त्याला धीर द्यायचा नाही त्याच्या नुकसानीची पाहणी करायची नाही ही मंडळी राजकारण आहेत आम्ही राजकारण करत नाही आम्ही संकटात सापडलेल्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जे जे करावं लागेल ते निश्चितपणाने आम्ही करतोय उद्या मंत्रिमंडळाची कदाचित बैठक होईल मंगळवार आहे उद्या त्या बैठकीत निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही चर्चा करू आणि अडचणीत सापडलेल्या निसर्गाच्या संकटात आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी नक्की उपाययोजना करू मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत उद्या जाहीर केली जाईल असे एक शक्यता वर्तवली जाते कॅबिनेटमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे दर मंगळवारी आमची बैठक असते मंत्रिमंडळाची सी एम डी सी एम साहेब त्याच्यावर अगोदर चर्चा करतील पण नक्की दोघांनी सांगितलेलं आहे की आर्थ आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकऱ्याला आम्ही नक्की मदत करू आणि त्याप्रमाणे कदाचित उद्या त्याच्यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे देसाईसाहेब शेवटचा प्रश्न राजकीय वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चा अजित पवारांच्या संदर्भात आहे अजित पवार भाजपाला साथ देतील अशी शक्यता खूप वर्तवली जाते राजकीय वर्तुळात तशी चर्चासुद्धा वारंवार येते नेमकी तुमची भूमिका काय असेल संदर्भात आता हा प्रश्न बघा दादांचा माननीय दादांचा आणि भारतीय जनता पक्षाचा आहे पण आमचं सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भारतीय यु भारतीय जनता पक्ष आर पी आय हे महायुतीचं सरकार आहे महायुतीमध्ये ते अधिक भक्कम करायसाठी अधिक ताकदवान करायसाठी जर कोणी येत असेल आणि आमची महायुती अधिक भक्कम करत असेल तर आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्यामुळं तसं जर होणार असेल हा जरतरचा विषय आहे पण जर होणार असेल आणि महायुती आमची अधिक भक्कम होणार असेल आणखी अधिक ताकदवान होणार असेल आणि टू हंड्रेड प्लस दोनशे प्लस जी जे आमचं विधानसभेचं टार्गेट आहे ते यशस्वी करण्यासाठी किंवा ते टार्गेट अचीव करून त्याच्या पुढं जाण्यासाठी जर आम्हाला आणखीन कोणी मदतीचा हात मिळत असेल